शिवसेनेबाहेर असलेले माजी खासदार मोहन रावले लोकसभा निवडणुकीसाठी आता चाचपणी करतायत. आपल्याला मोठ्या राजकीय पक्षाकडनं विचारणा होत असल्याचा त्यांचा दावा आहे. बसपा आणि मनसेकडनं त्यांना प्रतिसादाची अपेक्षा आहे. अद्याप तरी त्यांना राजकीय प्रतिसाद मिळालेला नाही. रावले पुढे काय करणार हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी रावलेंचीही बातचीत केली. शिवसेना पक्ष नेतृत्व आणि त्यांच्या कार्यपद्धती याविषयी भूमिका व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. आज या घटनेला जवळपास 3 महिने उलटलेले आहेत. त्यांचा अद्याप कुठलाही राजकीय निर्णय झालेला नाही. आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले आहेत. 5 वेळा ते संसदेत लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. मोहन रावले नेमकं काय करतायत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रावले सर, तुम्ही कसली वाट पाहत आहात की तुम्हाला कोण वाट पाहायला लावत आहे तुमच्या राजकीय भवितव्याविषयी? नाही नाही, बघा, मला एक भारतीय काय बहुजन समाजवादी पार्टी, त्यांच्यातर्फे मला कोणीतरी मध्यस्थी आले होते, माझ्याशी बोलले ते. मला आमच्यातून तुम्ही बोलले, चला बघा आता बसा बोलूया, बोला आमच्यातून तुम्ही निवडणूक लढवा म्हणून. आणि आज पण ते अनिल पवारची त्यांचं ते जनरल सेक्रेटरी त्यांचं पण बोलणं होतं. त्यांनी सांगितलं की हां, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आम्ही तुमच्याशी बोलायला येतो म्हणून. मी बोलतो आहे ना सगळ्यांशी. माझे अनेक पक्ष आहेत की ज्याचे माझे अनेक पक्षामध्ये माझे मित्र आहेत, माझे संबंध आहेत, त्या नॅशनल पार्टीज आहेत, त्या लोकांनी पण मला अप्रोच केलं, मला सांगितलं, मला संपर्क केले. त्यांनी सांगितलं तू आम्ही पक्ष आमच्या पक्षात तो तुम्ही लढवा म्हणून. तर मी बोला हां ठीक आहे बघूया त्यांची बोलणे. आणि आणखी तिघे चौघेजण आहेत जे पॉवरफुल आहेत, त्यांनी सांगितले की आमचा पण विचार करा म्हणून. बघूया मग त्यांची बोलून तर बघू ना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस असे हे दोनच पक्ष आहेत ज्यांची अजून महाराष्ट्रात यादी प्रसिद्ध झालेली नाही आहे. त्यांची तयारी सुरू असेल, पण यापैकी कुठल्या पक्षाकडून तुम्हाला दक्षिण मुंबईसाठी विचारण्यात आलं आहे का? कारण तुम्हाला या दोन पक्षांकडून काही ऑफर किंवा काही विचारणा झालेली आहे का? नाही, असं जुजबी बोलणं झालेलं आहे ना, असं नाही, मी असं नाकारत नाही, जुजबी बोलणं झालेलं आहे. नेमकं कुठल्या पक्षाकडून ते मी आता एवढंच सांगत नाही तुम्हाला, पण झालं आहे एवढंच मला सांगतो. काही जणांकडचं झालं आहे आणि माझं करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही जणांकडचं झालं पण आहे, पण मी अजून काही निर्णय माझा घेतलेला नाही. हे होते शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले. अनेक पर्याय, अनेक विकल्प आपल्यापुढे खुले आहेत. लवकरच आपला निर्णय आपण जाहीर करू अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.